सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री संजय खरात यांनी घरोघरी शाळा हा उपक्रम राबवून कोरोना काळातही सर्व विद्यार्थी शिक्षण अखंडितपणे सुरू ठेवले आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी शाळेत येत नाहीत म्हणून शाळाच विद्यार्थ्याच्या घरात गेल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. येथील विद्यार्थ्याचे घर हे जणू त्याची शाळाच झाली आहे. येथील विद्यार्थ्याच्या घर परिसरात प्रवेश केल्यावर विद्यार्थ्याची नेहमीची खेळण्याची जागा, विद्यार्थ्याच्या अंगणातील फरशी, विद्यार्थ्याच्या घराबाहेरील भिंत या ठिकाणाचा कल्पकतेने वापर करून विविध शैक्षणिक तक्ते तयार केल्याचे पाहावयास मिळते. विद्यार्थ्याच्या घरात प्रवेश करताच घरातील भिंतीवर सर्व विषयांचे लावलेले आकर्षक शैक्षणिक तक्ते, तक्त्यांच्या वरील बाजूस लावलेला विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याचे नाव व शाळेचे नाव पाहून शाळाच विद्यार्थ्याच्या घरी अवतरल्याची जाणीव होते. विद्यार्थ्याच्या घरालाच शाळेचे स्वरूप देण्याची ही किमया साधली आहे वडगाव शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री संजय लक्ष्मण खरात यांनी. सदर उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी खरात सरांनी सुमारे 3500 ग्रहभेटी देऊन शिक्षणाची ज्ञानज्योत अखंड तेवत ठेवली आहे. गृहभेटी दरम्यान विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही अभ्यास कसा घ्यावा याचे मार्गदर्शनही सर करत आहेत. अध्यापन केलेल्या घटकाचा सराव करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतः तयार केलेला शैक्षणिक साहित्य संच सरांनी स्वखर्चाने दिला आहे. वाटप केलेले शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना सहजपणे कोठेही घेऊन जाता येत असल्याने विद्यार्थी जेथे जातील तेथे त्यांचा अभ्यास सहजपणे होत आहे. घरात असताना पालकांच्या मदतीने, अंगणात असताना भावंडांच्या मदतीने, तर खेळताना मित्रांच्या मदतीने, कधी झाडाखाली बसून तर कधी शेताच्या बांधावर बसून विद्यार्थी अभ्यासाचा सराव हसत खेळत सहजपणे करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. घर व परिसरातील या आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे पालक आनंदाने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊ लागले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे आजोबाही मागे राहिले नाहीत. सर येतात, सर गावातनं इथं येतात, इथं मुलाला शिक्षण बारीक देतात. ती गोल अक्षर दिल्याची, परत किती काचेच्या गोळ्या दिल्याच्या, परत ही तख्त लावून दिलं तर वाचाय, ती मुळाक्षर बाहेर लावून दिल्याची काय. आणखीन सकाळी 8 वाजता येतात किंवा संध्याकाळी 7, 8, 9 वाजताच्या याला तरी इथं येऊन जात्याचं गुरुजी काय. तर गुरुजी एक नंबर ना त्याला शिकवतात. पोरगसुद्धा चांगलं हुशार झालं या एक नंबराला, त्याला काय सुद्धा येत नव्हतं तर याला लागलं. कोरोना काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे व प्रभावीपणे सुरू ठेवणाऱ्या सदर उपक्रमास जिल्ह्यातील व राज्यातील विविध अधिकारी व पदाधिकारी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे. घरोघरी शाळा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांबरोबर घरातील प्रौढ व्यक्तींचे शिक्षणही सुरू झाले आहे. 80 वर्षाच्या आजीही आपल्या नातीकडून शिक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत. आड बस बग